मराठी एक्सप्रेस। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, विषय आहे भाजप आणि शिंदे गटाच्या संदर्भाने। भाजप आणि शिंदे गट सध्या एकत्र निवडणूक लढवणार असं त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे आणि त्यातच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका लढवल्या जातील असं देखील जाहीर करण्यात आलेलं आहे। परंतु महाराष्ट्रामधल्या काही महत्त्वाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे गट म्हणजेच शिवसेना आणि भाजप यामध्ये एकमत होईल की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे। त्यातलीच एक अत्यंत महत्त्वाची जागा आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभेची। मंडळी, शिवसेनेची ही जागा आहे असं शिवसेनेकडून बोललं जात आहे। भाजप या जागेवरती छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवरती आपली उमेदवारी ही प्रबळ असल्याचा दावा करीत आहे आणि त्यातच आता भाजपकडून प्रचार आणि मोर्चेबांधणी सुरू करण्यात आल्याचं बोललं जात आहे। बघूयात सविस्तर प्रकरण की कशा पद्धतीनं भाजप आणि शिंदे गटातील भुमरे हे एकमेकांच्या विरोधात या लोकसभेच्या जागासाठी उभे राहू शकतात। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती होणार हे जाहीर आहे, परंतु दोन्ही पक्षातील नेत्यांकडून युतीचे संकेत देण्यात आलेले आहेत। मात्र काही जागांवरून शिवसेना आणि भाजप आमने-सामने येतील हे निश्चित। त्यातली एक महत्त्वाची जागा आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची। या जागेवर दोन्ही पक्षाकडून आपला दावा करण्यात आलेला आहे। शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांनी या जागेवर दावा केला आहे। संभाजीनगर लोकसभा ही पूर्वीपासून शिवसेनेची जागा राहिलेली आहे असं संदीपान भुमरे यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे भाजपच्या वतीने अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागात दौरे सुरू केलेले आहेत। ही जागा युतीची आहे, वरिष्ठ जो आदेश देतील त्यानुसार युतीत काम होईल असं भागवत कराड यांनी म्हटलं आहे। भाजप आणि शिंदे गटाच्या परस्पर दाव्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरची लोकसभा उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर मंडळी, ही होती छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने एकमेकांच्या समोर कशा पद्धतीनं आव्हाने उभी केली जाऊ शकतात या संदर्भातली बातमी। ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून कळवा। आवडली असेल तर निश्चितच शेअर करा। अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत रहा मराठी एक्सप्रेस। धन्यवाद। मराठी एक्सप्रेस।